जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. 5 मार्च रोजी 31 राज्य 550 जिल्हा 4000 तालुक्यात 74 सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या समर्थनाने संविधान बचाव संघर्ष समितीद्वारा भारत बंद पुकारण्यात आला होता. यात ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे, आर्थिक निकषावर असंवैधानिक 10% सवर्ण रद्द करणे, 13 पॉईंट रोस्टर रद्द करून पूर्वीचेच 200 पॉईंट रोस्टर लागू करणे, खाजगीकरण केलेल्या क्षेत्रात आरक्षण लागू करणे, SC ST OBC यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, OBCंना लावण्यात आलेल्या असंवैधानिक क्रिमिलेअर हटवण्यात यावे, ॲट्रॉसिटी ॲक्ट अधिक कठोर करण्यात यावा आदी मुद्द्यांवर भारत बंद करण्यात आला होता. शिरपूर येथील भारत बंदला भीम आर्मी, युवा शक्ती संघटना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी विविध खेड्यापाड्यातील संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक सर्वसाधारण आंदोलन नाहीये, जे देशाच्या संरक्षणाला हात घालण्याचं काम करणाऱ्या मनुवाद्यांचे पिछाड्यावर लात मारण्याचं आंदोलन आहे. म्हणून आपल्या याच्यात 78 संघटना सहभागी आहेत. सगळ्या सहभागी संघटनेच्या वतीनं ही संविधान बचाव संघर्ष समिती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्या समितीच्या वतीने जे जे आपले मुद्दे आहेत, आपल्या मुद्द्यांमध्ये महत्वाचा मुद्दा आहे EVM बॅन झाला पाहिजे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 4 कोटी मराठा जनता, 58 मोर्चे, 12 जणांचे बळी गेले तरी सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाला काहीच मात्र केलं नाही. आणि एक साध्या पद्धतीचं, असंवैधानिक पद्धतीचं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे.